एका नवीन संकल्पनेनुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे बारावी बोर्ड परीक्षेत ज्यांना चांगले गुण मिळवता आले नाही अशा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि भविष्याची दिशा देण्यासाठी सिडको एन फाईव्ह स्थित स्मार्ट सिटी लाईट हाऊस स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे सहा जून रोजी आगळ्या वेगळ्या फिल्युअर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते जे की जीवनात अपयशाची पाहेरी चेडून आता यशस्वी होऊन स्वतःसाठी आणि समाजासाठी चांगले कार्य करत आहे यामध्ये सी आय एस एफचे कमांडर पवन कुमार आर जे अर्चना गायकवाड सोशल मीडिया इन्फ्ल्युसर मुदस्सीर अंबदुल्लाहा यांचा समावेश होता विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि आयुक्तांना प्रश्न विचारले सलमान अली बारावीस चौवेचाळीस टक्के मिळाल्यामुळे उदास होता त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्याला सॉफ्टवेअर कोडिंग करायची आहे त्याला सांगण्यात आले की शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या कोर्सेसमध्ये त्याला मदत मिळू शकते यावेळी महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड स्मार्ट स्कूलचे गणेश दांडगे कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे कॉर्डिनेटर नागेश मिटकरी डॉक्टर अनिल जाधव उपायुक्त एरलोड सर अभिजित गाडगे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट लाईट हाऊसच्या रागा रमेश सायली काळे पूजा डेडे स्मार्ट सिटीच्या स्नेहा बक्षी किरण आढे आदित्य तिवारी अर्पिता शरद इत्यादी उपस्थित होते यावेळी सामील झालेल्या मुलांनी नाचून गाऊन जीवनाचा हा टप्पा साजरा केला